1962 मध्ये गंगापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार यमाजीराव माधवराव सातपुते हे विजयी झाले, त्यांना 20,600 एवढी मते मिळाली. 1967 साली गंगापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब रामराव पवार हे विजयी झाले, त्यांना 27,829 एवढी मते मिळाली. 1972 मध्ये गंगापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब रामराव पवार हे विजयी झाले, त्यांना 28,812 एवढी मते मिळाली. 1978 मध्ये गंगापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण एकनाथ मनाळ हे विजयी झाले, त्यांना 26,128 एवढी मते मिळाली. 1980 साली गंगापूर मतदारसंघातून काँग्रेस आयचे उमेदवार अशोक पाटील डोणगावकर हे विजयी झाले, त्यांना 23,126 एवढी मते मिळाली होती. 1985 साली गंगापूर मतदारसंघातून ICSचे उमेदवार किसनराव कसाने हे विजयी झाले, त्यांना 32,435 एवढी मते मिळाली. 1990 मध्ये गंगापूर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील हे विजयी झाले, त्यांना 43,233 एवढी मते मिळाली. 1995 मध्ये गंगापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अशोक पाटील डोणगावकर हे विजयी झाले, त्यांना 35,544 एवढी मते मिळाली. 1999 मध्ये गंगापूर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अण्णासाहेब माने पाटील हे निवडून आले, त्यांना 42,211 एवढी मते मिळाली. 2004 साली गंगापूर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अण्णासाहेब माने पाटील हे विजयी झाले, त्यांना 50,985 एवढी मते मिळाली. 2009 साली गंगापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रशांत बंब हे विजयी झाले, त्यांना 53,067 एवढी मते मिळाली. 2014 साली गंगापूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रशांत बंब हे विजयी झाले, त्यांना 55,483 एवढी मते मिळाली. 2019 साली गंगापूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रशांत बंब हे निवडून आले, त्यांना 1,07,193 एवढी मते मिळाली.